नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला एकाही जागेवर विजय संपादन करता आला नसला तरी वंचित बहुजन आघाडीनं 7 जागांवर अन्य पक्षातील उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. या 7 पैकी कोणत्या उमेदवारांचा विजय झाला तर कोणत्या उमेदवारांना पराभवाचा सामना सहन करावा लागला हे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं 48 पैकी 35 जागा लढवल्या तर 7 जागी इतर पक्षातील उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. यामध्ये सुप्रिया सुळे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, विशाल पाटील आदी नावांचा समावेश होता. वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिलेले नेमके 7 उमेदवार नेमके आहेत तरी कोण आणि ते या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले की पराभूत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना वंचित बहुजन आघाडीनं आपला पाठिंबा जाहीर केला होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळे या तब्बल 1 लाखाहून अधिक मतांनी विजयी झाल्यात. कोल्हापुरातून काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात असणारे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना देखील वंचित बहुजन आघाडीनं आपला पाठिंबा जाहीर केला होता. खासदार राहिलेल्या संजय मंडलिक यांचा पराभव करून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज विजयी झालेत. सांगली लोकसभेच्या रिंगणात अपक्ष उभे असणारे विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटलांच्या प्रचारार्थ जाहीर सभा देखील घेतली होती. भाजपाकडून 2 वेळा सांगली लोकसभेचे खासदार असणाऱ्या संजय काका पाटलांचा पराभव करत विशाल पाटील विजयी झालेत. नागपूरमधून नितीन गडकरींच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणारे काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना देखील वंचित बहुजन आघाडीनं आपला पाठिंबा जाहीर केला होता, मात्र या ठिकाणी विकास ठाकरेंचा पराभव झालाय. भिवंडी लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या निलेश तांबरे यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला होता, मात्र निलेश तांबरे यांचा पराभव झाला आणि भिवंडी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे विजयी झाले. अमरावती लोकसभेतून प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात होते. आनंदराज आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीनं आपला पाठिंबा जाहीर केला, मात्र या ठिकाणी आनंदराज आंबेडकर यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून समनक जनता पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या डॉक्टर अनिल राठोड यांना वंचित बहुजन आघाडीनं आपला पाठिंबा दिला, मात्र या निवडणुकीत डॉक्टर राठोड यांचा पराभव झाला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी झाले. लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिलेल्या 7 उमेदवारांपैकी केवळ 3 ठिकाणीच उमेदवारांना विजय संपादन करता आलाय. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास.